why did you not turn up for the CINTAA meeting? No, I have all answer, okay? Because the first meeting was like that, ke, you have to shoot. In the CINTAA meeting, they said, you have signed it, so you have to shoot. Karna padega. I said, what about my problems, which I am facing with producer? You know, wo koi sort out karega. जब उन्होंने कहा कि आप एक्स्ट्रा पेमेंट दे रहे थे तो 90 डेज कहाँ से आता है एक आर्टिस्ट के लिए आप 90 डेज के बाद पेमेंट देंगे वैसे भी CINTAA का रूल है 45 डेज तो ये CINTAA ने उनको पूछा नहीं अब जब CINTAA मुझे प्रेशराइज कर रहा है कि आपको शूट करना पड़ेगा दैट टाइम आई सेड कि आप लीगल गई है तो मैं लीगल जाऊँगी CINTAA हैव नो राइट्स हैज नो राइट्स टू कम बिटवीन मी एंड हर शी हैज सेंड मी लीगल नोटिस तो मैं लीगल जाऊँगी आणि एक एक मिनिट मला पेपर्स द्या मला फक्त एका गोष्टीचं तुम्ही उत्तर द्या की आत्तापर्यंत आपण म्हणतो की चला यांनी टँट्रम्स दे केले असतील आत्ता इंडस्ट्रीमध्ये एवढे आर्टिस्ट आहेत जे टँट्रम्स दाखवतात त्यावेळेला हे सगळे प्रोड्युसर एकत्र येत नाहीत म्हणजे फक्त इंडस्ट्री ह्या एकत्र शिल्पा शिंदे की ते सेट ऑफ टँट्रम्स दाखवतात आणि एक 10-12 मोजके प्रोड्युसर्स आज एका मराठी मुलीच्या विरोधात उभे राहतात इतके इंडस्ट्रीमध्ये आर्टिस्ट असताना असताना एकच शिल्पा शिंदे दिसते आणि ह्या ज्या युनियन आहेत ह्या ज्या 3 युनियन आहेत हे आपापसात युनियन ह्या भांडणाऱ्या या 3 युनियन एकत्र नोटीस करतात की शिल्पा शिंदेना बॅन करा यांना कोणी सांगितलं बॅन करू शकतात म्हणून याच्या पुढे शिल्पा शिंदेच नाही कुठलाही मराठी आर्टिस्टला समज जर का या युनियननी त्रास द्यायचा प्रयत्न केला किंवा प्रोड्युसर त्रास द्यायचा प्रयत्न केला मुंबईत महाराष्ट्र आश्रमचे शूटिंग्स आम्ही होऊ देणार नाही ज्यांना कोणाला पोलिसांना किंवा सरकारला जी आमच्यावर कारवाई करायची असेल तरी आमच्यावर कारवाई करावी इथे इथे राहायचं असेल तर माझा फक्त आणि फक्त मराठी माणसाचाच चालणार आणि जर का तुम्हाला ही जर का ही कुठच्या चॅनलला त्या हिंदी प्रोड्युसर्सना आणि हिंदी चॅनल्सना जर का ही धमकी वाटत असेल तर ही धमकी समजा हाय एव्हरीबडी आय एम शाहरुख खान वॉच मी ओनली ऑन facebook.com/businessofcinema